अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवावरून विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले, त्याचे पडसाद महासभेत जोरदारपणे उमटले. बोलण्याच्या ओघात आशा शेंडगे यांनी दत्ता साने यांच्या व्यक्तिगत विषयाला हात घातल्यामुळे दत्ता काका चांगलेच भडकले. राजकारण गेलं खड्ड्यात, जन्मदात्या आईला उद्देशून बोलाल तर याद राखा अशा शब्दात दत्ता साने यांनी सभागृहाला सुनावलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव साजरा केला जातो. दरम्यान नगरसेविका शेंडगे यांच्या पुरस्कृत धनगर समाजाच्या संघटनेने आयुक्तांशी जयंती महोत्सवाबाबत संपर्क साधून सूचना केली होती. त्यावर भाजपचे माजी नगरसेवक राजू दुर्गे, वीना सोनवलकर आणि त्यांच्या सहकाऱ्याने विरोधी पक्षनेते या नात्याने दत्ता साने यांना शेंडगे यांच्याबाबत निवेदन दिलं होतं. ते निवेदन साने यांनी रितसर पद्धतीने आयुक्त श्रावण हर्डेकर यांच्यापुढे मांडलं. त्यावर दत्ता साने यांचा अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवाला विरोध नसताना तो असल्याचा कांगावा करण्यात आलाय. त्याचे पडसाद महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत संतापजनक वातावरणात उमटलेत. या विषयावर बोलण्याच्या ओघा शेंडगे यांच्याकडून साने यांच्या व्यक्तिगत विषयावर आक्षेपार्ह भाष्य करण्यात आलंय, त्यामुळे दत्ता काकांना सभागृहातच संताप चालला. माझ्या व्यक्तिगत मुद्द्याला हात घालण्याचं कारण नाही, माझे वडील पूर्वीच अनंतात विलीन झालेत. माझ्या आईला मी काळजीपूर्वक सांभाळतोय. राजकीय कामकाजावर बोलताना माझ्या आईविषयी बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही, त्यामुळे बोलताना तो सांभाळून बोला. यापुढे जन्मदात्या आईविषयी बोलाल तर याद राखा अशा शब्दात साने यांनी शेंडगे यांना इशारा दिलाय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. जर त्या स्मशानभूमीत काय कोणी मयत झालं किंवा तिथे लाकडं किती लागतात त्याला सल्ला लागेल, त्याला गवऱ्या किती लागतात त्याला सल्ला लागेल, त्याला तिथं मयताला माणसं किती जमतात त्यालाही सल्ला लागेल, ती माणसं जाता येतात कशी त्यालाही सल्ला लागेल, असे सल्लागार नेमण्याचं पराक्रम आज या भाजपच्या राष्ट्रवादीच्या भाजपच्या कार्यकाळामध्ये आज चालू आहे असं या निमित्ताने मी सांगू इच्छितो. जर सल्लागार नेमण्याचं एवढंच या महानगरपालिकेला हवंच असेल तर आपले जे सर्व इंजिनियर आहेत त्यांना ताबडतोब कामावरनं कमी करावं आणि सर्व जे अधिकारी वर्ग 1 पासून 4 वर्गापर्यंत आहेत त्या सगळे हे काढून सर्व महानगरपालिकेमध्ये सल्लागारांची भरती करावी असं मला माझं आयुक्तांना जाहीर आव्हान आहे.